कराडमध्ये एक किलो गांजा केला जप्त गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडक कारवाई एकाला सापळा रचून केले अटक साठ हजार रुपये गांजासह एक दुचाकी केली जप्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराड शहरात कारवेनाका या ठिकाणी एक जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक आर एल या, डांगे यांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक डांगे व डीबीच्या पथकाने तात्काळ या ठिकाणी साफळा रचला ठरलेल्या वेळेत गणेश संजय वायदंडे राहणार पेठ कराड हा या ठिकाणी गांजा विक्री करण्यासाठी आल्यानंतर पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले यावेळी त्याच्याकडून साठ हजार रुपये किमतीचा एक किलो गांजा तसेच एक दुचाकी जप्त करण्यात आली गणेश वायदंडे याच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर डी वाय एस पी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुरवंशी पोलीस उपनिरीक्षक आर एल डांगे प्रवीण जाधव सहाय्यक फौजदार आर देसाई देवकुळे पोलीस अवलदार शशी काळे नाईक संतोष पाडळे कुलदीप कोळी शिपाई महेश शिंदे आनंदा जाधव मुकेश मोरे दिग्विजय सांडगे अमोल देशमुख रईस सय्यद सोनाली पिसाळ यांनी केली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड